मागच्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये राहिलेला जो भाग आहे तो ह्या जनआशीर्वाद यात्रेमध्ये मी फिरणार आहे. लोकांच्या समस्या जाणून घेणार आहे, लोकांच्या समस्या कशा सोडवता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे आणि जनतेचा आशीर्वाद या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मी घेणार आहे. जनतेला मी हेच आवाहन करणार आहे की आपण ज्यावेळेस आपल्या मुलीसाठी मुलगा बघतो किंवा मुलासाठी मुलगी बघतो, आपण ज्या पद्धतीची चौकशी करतो, आपण लोकप्रतिनिधी निवडत असताना त्या लोकप्रतिनिधीचा बॅकग्राऊंड काय आहे, तो आपल्या समाजाशी आपल्या परिवाराशी प्रामाणिक आहे की नाही, त्याचं शिक्षण किती आहे, त्याचं क्रिमिनल चार्जेस त्याच्यावर किती लागलेले आहे आणि मेन म्हणजे राजकारण तो कशासाठी करत आहे, राजकारण त्याचा धंदा आहे का की राजकारण तो समाजसेवेसाठी करत आहे, हे सगळं विचारपूस करून आपण उमेदवाराला आपल्या प्रतिनिधीला आपण निवडलं पाहिजे. ह्या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून हा निरोप मी लोकांना देणार आहे.